हे हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि गाईज, तुम्हाला सगळ्यांना आज अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो गाईज, मी तुमच्यासाठी आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी केलेली आहे माझ्या वहिनीनी. सो तुम्ही सगळे ती रेसिपी बघा आणि मला सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे. ॲक्च्युली अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोदक बनवतात, पण ही व्हिडिओ जी आहे ना ती माझ्या वहिनीनी गौराई जेव्हा जेवायला येतात ना, ज्या दिवशी जेवतात ना घरी, त्या दिवशी आमच्या घरी पुरणाचा नैवेद्य लागतो आणि ही रेसिपी त्या दिवशी तिने बनवलेली आहे. पण मला काही कारणामुळे व्हिडिओ नाही शेअर करायला मिळाला आणि आज एडिट करून मला वेळ मिळाला की मी शेअर करू म्हणून. सो मी म्हटलं की चला, अनंत चतुर्दशी आहे तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. सो गाईज, दिंडे आहेत, एका युनिक आणि वेगळ्या पद्धतीने तिने बनवलेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी कसे बनवता ते नक्की मला सांगा. आमच्याकडे हे दिंडे अधिक महिन्यामध्ये नॉर्मली बनवत असतात. सो आता बघूयात आपण माझ्या वहिनीची रेसिपी. गाईज, नक्की कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? तुम्ही तुमच्या घरी कसे बनवतात हे नक्की सांगा. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. ती डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी भरून 2 तास ही भिजत ठेवायची. 2 तास भिजल्यानंतर चा व्हिडिओ मी पुढे दाखवते. डाळ खूप छान भिजली आहे, हे बघा. ठीक आहे, आता ही मी कुकरला लावणार आहे. ही 1 वाटी डाळ आहे. यामध्ये थोडीशी हळद, मी थोडं पाणी टाकणार आहे आणि 4 ते 5 शिट्या घेऊन चांगली शिजून घ्यायची. डाळ चांगली शिजून झालेली आहे. आता यामध्ये जेवढी डाळ तेवढाच गूळ टाकायचा आहे. आणि थोडीशी वेलची पावडर. तरी 1/2 चमचा मी तरी वेलची पावडर टाकली आहे. आता हा गूळ मेल्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. नेक्स्ट प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला पुरण छान शिजवून घेतो, सेम प्रकार आहे. पण यामध्ये मी पुरण अजिबात वाटणार नाही आहे किंवा आपण जाळीमधून जसं बारीक करून घेतो तसं नाही करून घेणार आहे. एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. आमच्या देवीला पुरणाचा नैवेद्य लागतो, त्याच्यासाठी आज आम्ही पुरणाची एक वेगळी रेसिपी करतो आहे. पुरणपोळीला खूप वेळ लागतो आणि ही रेसिपी एकदम झटपट होते. हे मी पूर्ण पुरण आणि सतत हलवणार आहे. हा जो गूळ आहे तो मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहे. पॅनच्या साईड सोडायला सुरुवात केली आहे, चांगला घट्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ त्याला थंड होऊन देते. पुढची प्रोसेस पॅन ठेवला आहे मी, त्यामध्ये 2 कप तूप टाकेन. 2 कप दुधामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा साखर टाकते. आणि या मिश्रणामध्ये मी थोडा थोडा करून 1 कप रवा टाकणार. 1 कप रवा असेल किंवा 1 वाटी रवा असेल तर त्यामध्ये 2 वाटी दूध घ्यायचं.
मी थोड़ा थोड़ा रवा असा टाकून हे मिश्रण छान बनवून घेणार आहे। रवा मी मीडियम हाई फ्लेम वर छान शिजवून घेतलाय। आता यावर मी हे झाकण ठेवून गॅस बंद करणार आहे आणि 5 ते 10 मिनिटं मी हा थंड करून ठेवणार आहे। रवा थंड होईपर्यंत मी ह्या पूर्णचे गोळे बनवणार आहे, मी पुढे दाखवते तुम्हाला। म्हणून रेडी आहेत आणि हे मिश्रणसुद्धा थंड झालं आहे, जास्त थंड करायचं नाही आहे। प्रोसेस दाखवते तुम्हाला। मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण मोदकाला जसं करतो सेम त्यामध्ये पुरण भरून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। व्यवस्थित पॅक करून मी हा गोळा बनवला आहे। आता हा मी तळणार आहे आणि तळून मी एकत्रच तुम्हाला दाखवणार आहे की ही मिठाई कशी दिसेल।